मागच्या आठवड्यात एक नाही तर दोन दोन बॉम्बगोळे महाराष्ट्राच्या राजकीय प्रतलावर पडले, पण त्यातला एकही बॉम्बगोळा मनावर तितकासा वाजला नाही. राज्यात नेमकं काय घडतं आहे हे कळण्यापलीकडे सारं चाललेलं आहे, कारण 2022 साली 105 आमदारांचा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष हा विरोधी बाकांवर बसलेला असताना त्या पक्षाचे नेते म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील किंवा गिरीश महाजन आणि या सगळ्यांचे बॉस देवेंद्रजी हे सत्ताधारी मावा आघाडीवर तुटून पडलेले दिसायचे. एक एक लूप होल शोधून शोधून ही मंडळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमला जेरीला आणत होते. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज ही मंडळी कार्यवाहक होती या सगळ्या एक्झिक्युशनमध्ये. आता काय काय केलं या मंडळींनी याचा पाडा वाचायला बसलं तर बराच लांबलचक होईल, पण ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचं झालं तर नवाब मलिक आणि दाऊद कनेक्शन, नवाबच्या जावयाची सुगंधी तंबाखू, आर्यन खानचं कॉर्डिलिया क्रूज प्रकरण, त्यानंतर अँटिलिया बाहेर स्फोटकं ठेवणं असो, सचिन वाजे, प्रदीप शर्मा, परमवीर सिंग, मनसुख हिरणची हत्या, कहर म्हणजे तो पब्लिक प्रॉसिक्युटर प्रवीण चव्हाण आणि त्याच्या कार्यालयात लपवलेला कॅमेरा, त्यातून मिळालेलं स्फोटक फुटेज, मग तो लाल पेन ड्राईव्ह, मोवियाची सत्ता हादरली होती. यात आणखी एक दोन प्रकरणं इन्क्लूड करता येतील, ती म्हणजे सुशांत सिंग आणि दिशा साली यांची मर्डर केस, राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना झालेली अटक, PNB बँक घोटाळा, पत्राचाळ, संजय राऊत, मातोश्रीचे मेहुणे पाटणकर यांच्या बेनामी मालमत्ता, मनी लॉन्ड्रिंग आणि अलिबागचा भूत बंगला. त्याला जोड मिळाली ती स्वप्ना पाटकर यांना संजय राऊत यांनी केलेली शिवीगाळ, दिलेल्या धमक्या. हातात साधं सूत सापडलं नाही, टोक सापडलं सुताचं, की त्या सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या तेव्हाच्या विरोधी पक्षातल्या भाजपाला, देवेंद्र फडणवीसांना आता या पुन्हा मिळालेल्या सत्तेच्या टॉनिकनं अधिक बळ यायला हवं होतं. आणि मी वर उल्लेख केलेल्या प्रकरणांचा त्यांनी सोक्षमोक्ष लावायला हवा होता, पण तसं झालं आहे का तर नाही झालं आहे. यातल्या एकाही केसचा अंतिम निकाल लागलेला नाही. सत्ता मिळवणं हेच या सगळ्या प्रकरणांमागचं साध्य होतं. हे घोटाळे, हे खून, हे बलात्कार, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप, ही सगळी सत्तेपर्यंत पोहोचण्याची साधनं होती का, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलेला आहे. या प्रश्नातून फार मोठं नुकसान झालं आहे लोकसभेला. सुशांत सिंग आणि दिशा सालियन यांच्या प्रकरणावर बोलून बोलून आता त्या ॲडव्होकेट निलेश ओझांचं तोंड दुखू लागलेलं आहे. आम्ही त्यावर मुलाखतींची सत्रं चालवून थकलो आहे, पण तपास पुढे काय सरकत नाही. सगळे म्हणतात आमच्याकडे पुरावे आहेत, CDR आहे, मोबाईल टॉवर लोकेशन आहे, पुढे काही होत नाही. आदित्य ठाकरेंविरुद्धची केस पटलावर येता येताच दम तोडते, त्यांचा नंबरच येत नाही, सुनावणीच होत नाही, तर मग न्याय कसा मिळणार. मग सामान्य माणसाच्या मनात तोच विचार डोकावतो की हे सारेच राजकारणी आतून एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे आहेत, वरवर कोंबड्यांची झुंज दाखवतात, पण आतून हेच सगळे त्या कोंबड्यांची कापून चिकन बिर्याणी करतात आणि त्या बिर्याणी हांडतात. मामला एकंदरच असा दिसतोय. उभाटा सेना किंवा पवार आर्मीच्या ट्रोलर्सकडून आमच्यावर हाफ चड्डीवाला अंधभक्त किंवा चाटुकार पेड पत्रकार अशी लेबलं लावून घेत, घेणं ना देणं, फोकट का गाव हिंडणं असं करत करत एक राईट विंगर म्हणून महायुतीच्या बाजूनं बोलताना त्यांच्याही चुका दाखवण्याचा आपण सतत प्रयत्न करत आलो. आजही या व्हिडिओचा मूळ उद्देश तोच आहे. मी ज्या दोन बॉम्बगोळ्यांचा उल्लेख सुरुवातीलाच केला आहे, ते बॉम्बगोळे म्हणजे एकतर सचिन वाजेंनी तुरुंगातून राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र. या पत्रात जे उल्लेख आहेत ते भयंकर आहेत, नुसते भयंकर नाहीत तर महाभयंकर आहेत. पण त्याकडे ना फडणवीसांनी गांभीर्यानं पाहिलं आहे, ना माननीय मुख्यमंत्र्यांनी. आता बघा, वाजे आपल्या पत्रात लिहितो आहे की त्याला अनिल देशमुख बोलावून वेगवेगळी कामं सांगायची, आणि हे काम मोठ्या पवारांनी सांगितलं आहे, छोट्या पवारांनी सांगितलं आहे, काही करून व्हायलाच पाहिजे. मग ते काम कुठल्याही कॅटेगरीचं असायचं. वाजेनं एका पोलीस अधिकाऱ्यानं करू नयेत अशी कामं केली आहेत, आणि एका गृहमंत्र्यानं एका पोलीस अधिकाऱ्याला सांगू नयेत अशी कामं अनिल देशमुखांनी वाजेंना सांगितली, हे या पत्रात स्पष्ट होतं. महत्त्वाचं म्हणजे सचिन वाजे हा काही धुतल्या तांदळासारखा नाही आहे, त्यामुळे त्याला कितपत गांभीर्यानं घ्यायचं हा भाग वेगळा आहे किंवा वादाचा विषय, पण एक अतिशय गंभीर मुद्दा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. वाजे आणि त्याच्या टीमनं भारतातला एक मोठा अवैध हुक्का डीलर पकडला होता, जो हुक्क्यात लागणारे अमली मटेरियल जे असतं ते भारतभर पुरवणारा एकमेव डीलर होता. त्याला ताब्यात घेऊन त्याची हुक्का साठवलेली गोडाऊन सील केली होती. त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या PA मार्फत वाजेला फोन करून त्या डीलरला सोडा आणि दुसऱ्याच कोणाला तरी त्यात अडकवा असे आदेश दिल्याचं कॉल रेकॉर्डिंग वाजेनं आपल्याकडे पुराव्यादाखल जमा करून ठेवलेलं आहे असं सांगितलं आहे पत्रात.
वाझ्या किती चतुर प्राणी आहे बघा, त्याला असे जे मंत्र्यांकडून आदेश आले होते अवैध कामं करण्याचे, ते सारे फोन कॉल्सनं रेकॉर्ड करून ठेवलेत. आता त्याची पुष्टी कराल तो आव्हान देतोय की माझ्या एक्स वाय झेड नंबरवरून, त्याचा जो नंबर आहे त्या नंबरवर आलेल्या कॉलचं सी डी आरही तपासा. म्हणजे शरद पवारांचे दाये बाये अनिल बाबू जयंतराव पाटील हे सपशेल वाझेच्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत हे स्पष्ट होतंय. अनिल देशमुख आता म्हणत आहेत की मी कोणाच्या बदल्या वगैरे केलं नाहीत, पण त्यांनी अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले, त्यातल्या काही जणांना क्रीम पोस्टिंग दिलीसुद्धा, पण मोठ्या प्रमाणातले अधिकारी हे पैसे दिल्यानंतरही पोस्टिंगपासून वंचित राहिलेले आहेत. देशमुखांनी त्यांचं काम केलेलंच नाही, त्यांची यादी देखील वाझेकडे. पोलीस दलातल्या ज्या बदल्या केल्या गेल्या त्या व्यतिरिक्त मुंबईतल्या बार मालकांकडून हप्ता वसुलण्याचा जो आदेश दिला होता, त्यानंतरच खरं तर या महाआघाडीला वसुली सरकार असं नवं नाव मिळालं होतं. त्या प्रकरणातही देशमुखांचा अनधिकृत पी ए त्यावेळचा संजीव पालांडे हा कसा सहभागी होता हे सुद्धा स्पष्ट लिहिलेलं आहे पत्रात. त्या पत्रात त्यांनी लिहिलं आहे, म्हणजे वाझेने जे पत्र लिहिले त्यात लिहिलेलं आहे की इतकेच काय तर त्यांचे स्वीय सहाय्यक श्री पालांडे देशमुख यांच्याकडे कोणत्याही वैध नेमणुकीशिवाय एक वर्षाहून अधिक काळ कोणत्याही वैध शासकीय आदेशाशिवाय इतक्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. आणि याच श्री पालांडे यांनी अनिल देशमुख यांच्या सांगण्यानुसार 1750 बार आणि हॉटेलचे कलेक्शन देशमुख यांच्यासाठी करण्याचा विषय मला तसेच ACP श्री संजय पाटील DCP श्री राजू भुजबळ यांच्यासमोर ठेवला, याहून अधिक पुरावा काय हवा आहे. वाझेनं हे स्पष्ट केले. देशमुख आपल्याला कोर्टानं निर्दोष मुक्त केल्याच्या आविर्भावात फिरत असतात, पण खरं काय तर तेही सांगतो. माननीय बॉम्बे हायकोर्टाच्या ज्या निरीक्षणांचे उल्लेख अनिल देशमुख करत फिरत असतात तसे उल्लेख करणे म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान आहे. ही बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. संबंधित आदेशाची प्रत मी या पत्रासोबत जोडलेली आहे. त्यामध्ये भारताचे माननीय सरन्यायाधीश यांनी सुस्पष्ट केले की बॉम्बे हायकोर्टच्या कोणत्याही निरीक्षणाचा वापर अनिल देशमुख यांना कोणत्याही कारणासाठी करता येणार नाही, त्यामुळे या मुद्द्यावरून माननीय सुप्रीम कोर्टामध्ये अवमान याचिका तातडीने दाखल करणे आवश्यक आहे असे मला वाटते. वाझे इन्स्ट्रक्शन देतो आहे. म्हणजे अनिल देशमुख ज्या पद्धतीनं सांगतायत की मी तर निर्दोष सुटलो आहे, तर ते निर्दोष सुटलेले नाही आहेत. आता देशमुखांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जी गोपनीयतेची एक शपथ घेतली जाते त्याचाही भंग त्यांनी केला आहे. आता माननीय चांदीवाल समिती चौकशी दरम्यान देशमुख यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचे सहप्रमाण दाखवून दिलेले आहे. देशमुख यांनी पदावनत होऊनही गोपनीय कागदपत्रांच्या प्रती स्वतःजवळ बाळगल्या आणि कुहेतूनं चांगला हेतू नसताना गोपनीयतेचा भंग करून ती कागदपत्रे अधिकार नसतानाही उघड केली. सबब अनिल वसंतराव देशमुख यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट्सप्रमाणे गुन्हा दाखल केला जाणे आवश्यक आहे. समितीच्या अधिकृत कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती माझ्याकडे आहेत. गोपनीयतेचा हा भंग म्हणजे फक्त मंत्रिपदाच्या गोपनीयतेचा भंग नसून ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट्स या कडक कायद्याच्या तरतुदीचा भंग आहे, हे मी मुद्दाम रिपीट करू इच्छितो, असंही वाझेने लिहिलं आहे. आता वाझेचं जे पत्र आहे ते पत्र म्हणजे साधंसुधं पत्र नाही आहे जे त्यांनी सहज उपमुख्यमंत्र्यांनी लिहिलं आहे. हा एक बॉम्बगोळा आहे, पण हा कुठे वापरायचा? तर हे झालं राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचं. आता आपण उबाटा गटाकडे वळूया. परवा उद्धवजी देवदर्शनाला दिल्लीला गेले होते. लोक शिर्डीला जातात, अक्कलकोटला जातात स्वामींच्या दर्शनाला. तसे हे दिल्लीला गेले, तिथं सोनिया मातेचं आणि पप्पू बाबांचं दर्शन घेऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेसी नेत्यांच्या तक्रारी करत त्यांच्या खाटा टाकण्याचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. त्यानंतर ते तिथं राहिले जिथे उतरले होते त्या खासदार संजय राजाराम राऊत यांच्या निवासस्थानी. दुपारच्या निवांत वेळी सगळीकडे चिडीचूप असताना, दिल्लीतही पुण्यासारखं वातावरण आहे 1-4 सुशेगात, तसं वातावरणात खूप प्रसिद्ध घोटाळेबाज गुप्ता ब्रदर्स त्यांच्या भेटीला आले. अजय गुप्ता, राहुल गुप्ता आणि अतुल गुप्ता या गुप्ता ब्रदर्सनी साऊथ आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जेकब झुमा यांना हाताशी धरून तिकडे प्रचंड मोठमोठे घोटाळे तर केलेले आहेत. त्या घोटाळ्यांचा फटका बिचारा जेकब झुमा यांना बसला आणि त्यांना 2018 साली आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण गुप्ता ब्रदर्स साऊथ आफ्रिकेला जाण्याआधी भारतातही कोलकात्यासह उत्तर भारतात मोठमोठे स्कॅम्स घडवून भारताबाहेर पळून गेले होते. त्यांना अलीकडेच दुबईतून अटक करण्यात आलेली आहे. कोळशापासून हिऱ्यांच्या खाणींपर्यंत यांच्या अवैध व्यवसायांची आणि त्यातल्या घोटाळ्यांची लिस्ट फार मोठी आहे. पण ज्याच्या बुडाखाली प्रचंड पैसा असतो दाबून ठेवलेला, त्यांना जगातला कुठलाच कायदा जास्त दिवस गजाआड ठेवू शकत नाही. गुप्ता ब्रदर्स सध्या जामिनावर बाहेर आहेत,
आणि हे जामिनावर सुटलेले अपराधी एका खासदाराच्या सरकारी निवासस्थानात एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्याला भेटतात. इथे नेमकी कोणती डील झाली असा सवाल खासदार नरेश मस्केंनी परवा उपस्थित केला होता दिल्लीत. त्यानंतर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी आरोप केला आहे पत्रकार परिषदेत की उबाटांना आगामी विधानसभेसाठी निवडणूक निधी हवा आहे आणि तो मिळवून देण्यासाठी मध्यस्थ म्हणून संजय राऊत पुढे सरसावलेले आहेत. आता त्यांचा या डीलमध्ये किती टक्के वाटा असेल हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण सचिन वाजेचं पत्र असो की गुप्ता ब्रदर्ससोबत उद्धवजींची झालेली भेट, यातलं अपराध मूल्य जे आहे ते गांभीर्यानं कोणीच घेतलेलं नाही. केवढे मोठमोठे मुद्दे निवडणुकीच्या तोंडावर दैवानं महायुतीच्या पारड्यात टाकलेले आहेत, पण त्या मुद्द्यांकडे कोणाचंही लक्ष जात नाही, हे मुद्दे लावून धरले जात नाही आहेत, हा सगळ्यात मोठा दैव दुर्विलास आहे. लोकसभेला झालेला पराभव किंवा बसलेला फटका हा 400 पारची मस्ती आणि हम है तो क्या कम है या टाईपचा जो माज आला होता ना, तो आलेला माज यामुळे झालेला आहे. फक्त दलित मुस्लिम आणि नरेटिव्ह सेटिंग यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही आहे. ते 1.5-2% मतं जी आहेत ना जी फिरली त्याचा फटका पडला असं देवेंद्रजी सांगतात, ती 1.5-2% मतं जी आहेत त्याच्यामागे नेमकं काय फॅक्टर होतं त्याचा कधी विचार केला आहे का? जी मंडळी विरोधी बाकांवर असताना एकापेक्षा एक सरस मुद्दे घेऊन महाविकास आघाडीवर तुटून पडली होती, तेच लोक आता कानानं तर बहिरा मुकापरी आहेची इतक्या सुस्त बसत्यात कशी काय बरं जाऊन पडली आहेत. त्यांना समोर पडलेले मुद्देसुद्धा दिसेनसे झालेत. काय लावून धरायचं, कोणाला टार्गेट करायचं हे सोडून ते डिजिटल मार्केटिंगवाल्या त्या एजन्सीज आहेत त्यांना हायर करतायत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तयार करायला निघालेत ते. आता मला सांगा पुढच्या 70 दिवसात इन्फ्लुएन्सर्स तयार होणार आहेत का? इन्फ्लुएन्सर हा जन्मजात असतो, देवदत्त प्रतिभा किंवा सखोल अभ्यास, पत्रकार वित्रकार आणि त्या ते सगळं असताना त्याचं योग्य प्रकटीकरण, योग्य प्लॅटफॉर्मवर योग्य त्या पद्धतीचं सादरीकरण हे त्याचं बलस्थान असतं, तेव्हा तो इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर म्हणवला जातो. या प्रोसेसला वर्षानुवर्ष घालवावी लागतात, उचलली जीप की लावली टाळ्याला असं होत नसतं. पण काही लोकांना महाराष्ट्रातली महायुतीची सत्ता 100% घालवायचीच आहे असं एकंदर दिसतंय, त्यामुळे ते हे सगळं करायचं सोडून ते आबाळाला ठिगळं लावायचं काम करायला लागले. पावसाळ्याआधी जसे मुंबईत डांबरवाले त्या तो डब्बा काळा डब्बा काठीला लटकावून फिरताना दिसत ना, तसे हे काही उंटावरचे शहाणे आबाळाला डांबर लावून देणार बहुतेक. आता असो, नरेटिव्ह खोडून काढण्यात उभी हयात घालवायची जशी मागच्या निवडणुकीत केली तशी, की आता आपण नरेटिव्ह तयार करून बाजारात फेकायचं आणि विरोधकांना ते खोडत बसायला लावायचं हे ठरवायची वेळ निघून गेली आहे केव्हा नव्हे. आता विरोधकांना चक्रावून टाकतील असे बॉम्ब त्यांच्यावर टाकायला हवेत, पण त्यासाठी दारुगोळा कुठे आहे असा बऱ्याचदा प्रश्न निर्माण होतो. पण जो दारुगोळा समोर दिसतो आहे तो उचलायचा वापरायचा जर सेन्स या मंडळींकडे नसेल तर विधानसभेला यांचं गणित साफ घडणार आहे, ही काळ्या दगडावरची रेग आहे. असो, सरतेशेवटी हा प्रत्येक पक्षाच्या थिंक टँकने जर तसा थिंक टँक त्यांच्या पक्षात अस्तित्वात असेल आणि त्या थिंक टँकला थिंकिंग ॲबिलिटी असेल तर त्यांनी यावर थिंक करून विचार करून मार्ग काढण्याचा विषय आहे. आपलं काम सूचना करणं ते आपण नेहमीच करत आलो आहे, पुढेही काही खटकलं तर करूच करू. मनावर घ्यायचं नाही घ्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. तेव्हा मी तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.